हरिनामाचा अखंड जयघोष करत टाळ मृदुंगांचा गजर करत अत्यंत चैतन्यमय आणि उत्साही वातावरणात शेगावच्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं रविवारी सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं. आषाढी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री गजानन महाराज संस्थान शेगावचा संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा 19 जून रोजी शेगावहून पंढरीकडं मार्गस्थ झाला. यंदाचं हे 51वं वर्ष असून अत्यंत शिस्तबद्ध असा हा पालखी सोहळा असतो. मुखी विठुनामाचा गजर, खांद्यावर भगवी पताका घेऊन टाळ मृदुंगाचा गजर करत सुमारे 650 किलोमीटरचा पायी प्रवास करत संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पंढरीत दाखल होतो. विठुरायाच्या भेटीची निस्सीम आस मनी बाळगून पंढरीत दाखल होताना पालखी सोहळ्यातील प्रत्येक जणच वेगळी अनुभूती घेतो. दरम्यान मजल दरमजल करत रविवार दिनांक 15 जुलै रोजी पालखी सोहळ्याचं दुपारी 4:30 सोलापूर जिल्ह्यात चैतन्यमय वातावरणात आगमन झालं. पालखी सोहळ्याच्या आगमनानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. वरुणराजानं देखील यावेळी स्वागतासाठी आवर्जून उपस्थिती लावली. परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात जिल्ह्याच्या सीमेवर अर्थात गंगेवाडी कासेगाव इथं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पालखीचं मनोभावे स्वागत करण्यात आलं. श्रींना पुष्पहार अर्पण करून पालकमंत्र्यांनी श्रींचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड, प्रांताधिकारी ज्योती पाटील, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे, सचिन कल्याण शेट्टी, राजाभाऊ काकडे, आनंद तानवडे आदी मान्यवरांनी श्रींचं मनोभावे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याचं स्वागत केलं. दरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी वारकऱ्यांना सर्व त्या सोयीसुविधा देण्यासाठी प्रशासन सज्ज असून त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं सांगितलं. पंढरपूरचा मार्गस्थ होत असताना गजानन महाराजची पालखी सोलापूर जिल्ह्यात पाऊस घेऊन आलेला आहे. आज गजानन महाराजांच्या चरणीवंदन करून हे सांगतो की येणाऱ्या वर्षकाला चांगला पाऊस हो, या जिल्ह्यातल्या लोकांना सुखी समृद्धी ठेवावं. या येणाऱ्या पालखींबरोबर गजानन महाराजा या वारीसोबत जे आलेले आहेत वारकरी लोकांचं आणि या सगळ्यांचं ज्या काही सुविधा करायला पाहिजे त्या शासनाच्या वतीनं सगळ्या सुविधा सगळ्या यंत्रणा सज्ज आहेत आणि यांना कुठेही त्रास होणे याची सगळी दक्षता घेतली जाईल. आषाढी वारी 2018 ज्या 9 मानाच्या पालख्या पंढरपूरला येतात त्यापैकी पहिली पालखी गजानन महाराजांची पालखी जी आहे ती आज रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये तिचं आगमन झालेलं आहे. सर्व वारकऱ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्यांच्या सगळ्या सोयीसुविधाकरता जिल्हा प्रशासन हे सज्ज झालेलं आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याबद्दल जिल्हा प्रशासन दक्षता घेत. या स्वागतानंतर पालखी सोहळ्याचं उळे इथं मुक्कामासाठी आगमन झालं. उळे ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहात पालखी सोहळ्याचं स्वागत करून वारकऱ्यांची परंपरेप्रमाणे सेवा केली. सोमवारी सकाळी 9 पालखी सोहळ्याचं सोलापूर शहरात आगमन होईल. परंपरेप्रमाणे पाणीगिरणी इथं महापौर या पालखी सोहळ्याचं स्वागत करतील. सोमवारी कुचन हायस्कूल इथं तर मंगळवारी 7 इथल्या उपलब्ध मंगल कार्यालयात पालखी सोहळ्याचा मुक्काम राहणार असून बुधवारी सकाळी हा पालखी सोहळा सोलापूरकरांचा निरोप घेऊन पंढरीकडं मार्गस्थ होणार आहे.
अत्यंत शिस्तबद्ध असा हा पालखी सोहळा शहरात मुक्कामी असताना हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थिती लावतात आणि स्वतःला धन्य धन्य मानतात. Oh.